हाय फ्रेंड, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजे आहेत ना? तर आज व्हिडिओ बनवायला मी स्टार्ट केले. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी 7 वाजता व्हिडिओ बनवते. बाहेर बघा किती अंधार पडलाय. आता लवकरच अंधार पडतो. काल उपवास, त्यामुळं काल दिवसभर काही खाल्लं नाही आणि रात्री जरा जेवण पोटभर गेलं. आणि तुम्ही बघितलंच होतं, पनीरची भाजी केली होती, त्यामुळं काय पनीरवर मस्त ताव मारला आणि रात्री ऍसिडिटी झाली, त्यामुळं रात्री खूप हैराणी झाली. त्यामुळे आज दिवसभर आराम केला, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही. तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवूया. तर आता मस्तपैकी बेसन बनवायचे, बेसन आणि भाकरी साधं जेवण बनवणार आहे आज. तर कांदा वगैरे कापून घेतलाय, म्हटलं चला आता तुमच्याबरोबर बोलत बोलत बेसन बनवूया. तर आपली बेसनाची तयारी चाललेली आहे, त्यामुळे आता कधी कधी असं वाटतं उपवास करावा की नाही, कारण उपवास केल्यावरती आता ऍसिडिटीचे प्रमाण खूप वाढायला लागले. तर असो, तर आता भाजी बनवते मस्तपैकी. आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ आता बऱ्यापैकी आवडायला लागलेले आहेत, मस्त मस्त कमेंट येतात, छान वाटतं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट पण करत जा आणि व्हिडिओ लाईक करत जा, आणि आवडलं तर शेअर पण करत जा, आणि असाच सपोर्ट कायम ठेवत जा. छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्या कमेंट वाचायला. तर चला आता आपण मस्तपैकी बेसन बनवणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवते मी माझी पद्धत बेसन बनवण्याची. तर मी बेसन पाण्यामध्ये भिजवूनच बनवते. काही एक अशी असे हाटून बनवतात, तर तसं मला नाही जमत, गाठी होतात, पण त्या बेसनाला खूप टेस्ट येते. गावाकडे आमचे घरचे बनवतात तसे बेसन, पण मला नाही जमत. मी अशी पाण्यामध्येच कालवून बनवते, तरी ते पण छानच बनतं, पण जे आपण हाटून बनवतो ना त्याच्या इतकी चव याला येत नाही. तर चला आता आपण कृती बघूया. मी बेसन बनवायला 4-5 मिरच्या आणि थोडंसं याच्यामध्ये लसूण टाकलंय, आणि आता हे मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचं. आणि कांदा पण कापून ठेवला आहे, थोडीशी कोथिंबीर काढून घेतली, कारण मस्त चव येते जास्त लसूण टाकल्यावरती. तर चला आता आपण याला मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊया. तर बघा, मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, आणि तेल तापलं की आपल्याला आधी मस्तपैकी जिरी मोहरीची फोडणी द्यायची. मी तेल तापलंय का बघते, छान तापले तेल. तर हे बघा, मस्तपैकी मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकायचं, थोडंसं लसूण आणि मग थोडासा कढीपत्ता आणि नंतर कांदा. छान परतून घ्यायचं आपल्याला हे, आणि हे लवकर कांदा परतण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळं कांदा लवकर परतला जातो, आपल्या गॅसची पण बचत होते आणि भाजीला टेस्ट पण छान येते. तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, थोडं टाकायचं. आता कांदा मीठ चांगला परतून घेते, आणि कांदा चांगला परतला की मग त्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची, जे आता आपण मिक्सरमध्ये मस्त वाटण केलं आहे ना ते. तर आता आपण परतून घेऊया. आपला कांदा परतोपर्यंत मी हे बघा एका ताटामध्ये बेसन पीठ काढून घेतलेलं आहे. आता मी हे थोडंसं पाणी टाकून ह्याला भिजवून घेते. तर बघा आता आपला कांदा मस्त परतलाय, तर त्याच्यामध्ये मी आता मिरची टाकते. सगळी मिरची याच्यामध्ये टाकून घेते. तर मिरची पण आता चांगली परतून घ्यायची. मिरची चांगली परतली गेली की याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं, आणि हळद टाकल्यावर पाणी. आपली मिरची चांगली परतली तर थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर नंतर शेवट वरून टाकलं तरी चालते, पण मी याच्यात टाकून घेते. आणि शेवट हळद. तुम्ही चवीप्रमाणे तुमच्या आवडीनुसार हळद टाकायची. माझ्या ओमला मोठ्या मुलाला म्हणजे खूप आवडतं बेसन. कधी कधी अशा भाज्या खायला छान वाटतात. आणि आता शेवट याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतून ठेवलं आहे. आता या पाण्याला मस्त उकळी आणायची,
आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आपण सुरुवातीला मी थोडं टाकलं होतं, आता जर थोडंच टाकणार आहे मी पुन्हा मीठ. आणि याला उकळी आणली की जे हे बेसन पीठ मी ह्याच्यामध्ये बघा हे करून ठेवले, काढून ठेवले, ते टाकायचं. तर ह्या घडीला तुम्ही सुकं पीठ पण याच्यामध्ये टाकू शकता, पण त्याला थोडी मेहनत घ्यायला लागते. पण मेहनत का फल मिठा होत आहे, ते बेसनाला पण चव छान येते. पण मी एकदा दोनदा ट्राय केलं, पण माझ्या जरा गाठी होतात, पण करेन, कधीतरी दाखवेल तुम्हाला चांगली शिकल्यावर. तर चला त्याला आपण उखळी आणू, आणि उखळी आली की मग हे पीठ त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. तर बघा आपल्या पाण्याला मस्त उकळी आलेलं आहे. आता मी गॅस कमी करते आणि याच्यामध्ये पीठ जे आहे ते टाकायचं आणि सतत ढवळत राहायचं, कारण की गाठी होण्याची शक्यता दाट असते. आणि चवीनुसार मीठ पण मी टाकलेलं आहे, सतत हे ढवळत राहायचं. थोडंसं मी हे भांडं पाणी ओतून पुसून टाकते पुन्हा एकदा, कारण सतत जर हलवलं नाही तर याच्या गिठळ्या होऊ शकतात. आणि आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला घट पातळ करू शकता. तर मी थोडंसं पातळ म्हणजे शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त टाकले. आणि ह्याला एक उखळी आली की मग झाकून ठेवायचं, कारण की उखळी आली ना मग तिथून पुढे आपल्या बेसनाच्या गिठळ्या किंवा गाठी होत नाहीत. आणि जर अगोदरच उखळी यायच्या अगोदर जर हलवायचं बंद केलं तर आपल्या बेसनाच्या गुठळ्या होऊ शकतात. तर बघा आता उखळी आलेली आहे, रट रट करायला लागलंय बेसन. हे बघा हे उडीचं खूप अंगावर. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि कमी गॅस करूया, कारण की आता आपल्या गिठळ्या वगैरे काही होणार नाही. आता मस्तपैकी याच्या मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं मस्त त्याला शिजवते आणि आपलं बेसन झुणका रेडी झाला. तर हे बघा मी आता याच्या झाकण ठेवलेलं आहे, माझा तवा त्याच्यात मापात बसतो म्हणून मी तवा ठेवलेला आहे. आणि आता आपण याला 5 ते 10 मिनटं मंद आचेवर ठेवणार आहोत. तर बघा आपलं मस्तपैकी झुणका तयार पण झालेला आहे आणि अर्धा संपलेला पण आहे. मुलांनी जेवायला घेतले आणि आता यांना मस्तपैकी मी ताट केले, तुम्ही बघू शकता. आणि आज बाजरीची भाकरी, त्यामुळं दूध तापत ठेवलेलं आहे, कारण दुधाबरोबर बाजरीची भाकरी एकदम अप्रतिम लागते आणि आमच्या यांना खूप आवडते. तर त्यासाठी मी दूध तापत ठेवलेलं आहे. आणि मुलांचं जेवायचं काम चाललेलं आहे. तर आमच्या वरूनला थोडी सवय बेसनामध्ये ना तो तेल घेतो वरून, बाकीच्या भाज्यामध्ये नाही पण बेसनामध्ये गावाकडची सवय लागली त्याला, है ना. कोण खात बेसनामध्ये तेल? कच्च तेल खायचं असतं. बाकली घ्यायचं जे तू झालं आमच्या जायचं, तर थोडस खाल्लं की आमच्या जायचं झालं. तर चला आता आम्ही पण मस्त पैकी जेवण घेतो. त्यांनी तर सुरुवात केलेली आहे. काय हो झाली सुरुवात? कस काय झालंय? राहू दे राहू दे, ते भांडे राहू दे, मला त्याच्यातच घेते. तर चला आता आम्ही राहिले एकटे, आता मी पण जेवण घेते. दूध तापते म्हणून बसले उभा राहिले. जय कस काय होती भाजी? नक्की खरं का? चला आता आम्ही पण जेवतो या मस्तपैकी झुणका भाकर खायला.